जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दिवसभरात प्रचंड पाऊस झालाय. आळेफटा, नारायणगाव, 14 नंबर, पिंपळवंडी या गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी भरलंय. चिखलात पाय गुडघ्यापर्यंत जात आहेत. पीक नेस्तनाबूत झाले. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून जातोय, नवे नवे सडून जातोय. सततच्या पडणाऱ्या पावसानं शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्याच्या शेतातील टोमॅटो, कोबी, फ्लावर अशी पिकं सडून चालली आहेत. त्यामुळे बाजारभाव वाढूनही शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाहीये. सततच्या पडणाऱ्या पावसाला बळीराजा अक्षरशः वैतागून गेलाय. आता हा पाऊस कुठेतरी थांबेल आणि शेतकऱ्याला शेतात पुन्हा एकदा चांगली मशागत करून पिकं घेता येतील अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. मात्र पाऊस शेतकऱ्याला शेतापर्यंत जाऊच देईना असं चित्र दिसतंय. दिवाळी 15 दिवसांवर येऊन ठेपली, त्यामुळे शेतकऱ्याचा हा दिवाळ सण सुद्धा ऐन पावसातच जातो की काय अशी भीती शेतकऱ्याला लागली. शेतात पिकं सडतायत, त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात रुपयाही येत नाही. त्यामुळे समोर येणारी दिवाळी आता शेतकऱ्याने साजरी कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर पडला. त्यामुळे आता हा पाऊस कुठेतरी थांबेल अशी अपेक्षा शेतकरी ह्या वरुण राजाकडनं करतोय. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, 14 नंबर. चैतन्य ज्वेलर्स, दसरा व दिवाळी महोत्सव 2022-2023. दिवाळी महोत्सवाच्या निमित्तानं जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची चांदी अगदी मोफत. 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू. चैतन्य ज्वेलर्स, आपल्या हक्काची आपली पेढी, दागिने अनुरूप ज्यांनी खुलेल तुमचं रूप. चैतन्य ज्वेलर्स, मुख्य शाखा मुंजाबा चौक ओतूर, शाखा नंबर 1 मातोश्री कलेक्शन शेजारी त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा. ओतूर साठी संपर्क क्रमांक 98-90-25-63-45, तर आळेफाटा शाखेसाठी संपर्क क्रमांक 89-56-36-36-37. चैतन्य ज्वेलर्स, ऑफर फक्त 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत. सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू आहे, तर गोल्ड डिपॉझिट लोन देखील सुरू आहे.